दीपक भाव के नाम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे आगे विजय स्तंभ सो विजय सो ऑल इंडिया पेटो सगत सो विजय सो दीपक भाई के नाम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ दीपक भाई के नाम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ ऑल इंडिया पेटो सगत सो विजय सो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर सो विजय सो क्रांतिकारी जय भीम, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। विषमतावादी मनुवादी आपल्याला गुलाम केलेल्या पेशव्यांचा नायनाट केलेला हा दिवस आणि सामाजिक मुक्तता नव स्वातंत्र्य मिळून देणारा हा दिवस हा शौर्याचा दिवस आहे। त्या 500 महारांनी जी क्रांती घडवली त्या क्रांतीला मानवंदना देण्यासाठीचा हा दिवस आहे। हा दिवस इथं असणाऱ्या पेशवाईला उद्ध्वस्त करून पुन्हा एकदा आपल्याला नव स्वातंत्र्य देणारा दिवस आहे। परंतु दुर्दैव आजच्या या दिवसाचं की कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊनच्या नावाखाली आम्हाला असणारं मानवंदना देण्यापासून रोखलं जातंय। आमच्या बापाचा आणि हक्काचा असणारा स्तंभ भीम सैनिकांचा हा स्तंभ हा कुणाच्याही मालकीचा स्तंभ होऊ शकत नाही, तो आमच्या बापाचा आणि हक्काचा स्तंभ हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून या आमच्या हक्काच्या भीम सैनिकांच्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपण सर्व जाणार आहोत। कोरोना फक्त आमच्यासाठीच समग्र 8 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शेकडो हत्याकांड झालेत, ज्या पेशवाईला असणारं उद्ध्वस्त केलं ती पेशवाई पुन्हा एकदा उभा राहिलेली आहे। आणि ही असणारी पेशवाई अरविंद बनसोडची हत्या करते, ही असणारी पेशवाई विराज जगतापची हत्या करते, ही असणारी पेशवाई इथं असणाऱ्या आमच्या शेकडो तरुणांची हत्या करते, निधी नागेची हत्या करते, सागर शेजूळची हत्या करते। गेल्या 8 महिन्यापासून ऑल इंडिया पॅंथर सेना या समग्र दलित अत्याचाराच्या विरोधात लढत आहे। एकमेव संघटना म्हणून या असणाऱ्या भीमा कोरेगावच्या लढ्यातील महारांचे खरे वारसदार म्हणून पुढे जर कुणी आले असेल तर ती ऑल इंडिया पॅंथर सेना आलेली आहे, लक्षात घ्या। आणि या महाराजांच्या सूरवीर जर आपण वारसदार असू तर आपल्यावरती उभा राहिलेलं संकट हे आधुनिक संकट याचा सुद्धा नायनाट त्याच धरतीवरती आपल्याला केल्याशिवाय आता पर्याय नाही, लक्षात घ्या। सामाजिक गुलामगिरी पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, आर्थिक गुलामगिरी पुन्हा आणण्याचा एकदा प्रयत्न सुरू आहे, आणि दलित मातंग बौद्ध आदिवासी यांचं अस्तित्व संपून पुन्हा एकदा आपल्याला गुलाम करण्याचं षड्यंत्र सुरू आहे। म्हणून ही गुलामगिरी ना करायची असेल, सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळून दिलं ते वाचवायचं असेल तर पुन्हा एकदा भीमा कोरेगाव सारखा लढा ह्या असणाऱ्या महाराष्ट्रात आणि या देशात आपल्याला उभा करावा लागेल। आम्हाला सांगितलं जातं कोरोना आहे, अरे या असणाऱ्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर परवा दिवशी 1000 लोक घेऊन भाकरी थापीत बसली, त्यावेळेस 144 कोरोना आलेला नाही। तिने असणारा मोर्चा काढला त्यावेळेस कोरोना नाही।
इंदोरीकर महाराजाचं कीर्तन लावून आरोग्य मंत्री तिथं बसले, त्यावेळेस कोरोना नाही। आरएसएस आमदार राम सत्ताधारी बिनामास्कचे कार्यकर्ते अडकून पडलेले, त्यांना असणार धमदाटी केली जाती की पुढे जाऊ दिलंणार नाही। आणि म्हणून आम्ही असणार आवाहन केलं होतं की कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, आम्हाला मान्य आहे, आमचे लाखो अनुयायी येणार नाहीत, ते घरी होणार असणार अभिवादन करतील, परंतु जे भीम सैनिक कार्यकर्ते म्हणून येतील त्यांना आत्मधि सोडा, परंतु हे सोडायला तयार नाही। म्हणून आम्हाला ठामपणे एक भूमिका वाटते की आमचा हक्काचा भीमा कोरेगावचा शौर्य स्तंभ कैद करण्याचं षड्यंत्र आहे का असा असणारा प्रश्न इथल्या मी मनुवादी सरकारला विचारतो। आणि जर भीमा कोरेगावला जर कोणी कैद करण्याचा प्रयत्न करत असेल, पाचच्या नावाखाली आमच्यापासून हिरावून घेत असेल, तर कदापि या देशातला भीमसैनिक सहन करणार नाही असा असणारा इशारा या ठिकाणाहून देतो। म्हणून मित्र, आजचा असणारा शौर्याचा दिवस, या दिवसाचं महत्व समजून उभा राहिलेलं नव संकट, दलित रक्षणाचा अजेंडा, संविधान वाचवण्याचा अजेंडा, लोकशाही वाचवण्याचा अजेंडा, आरक्षण वाचवण्याचा अजेंडा आपण काही निर्माण करू शकत नाहीत, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे दिलं ते वाचवण्याचा संकल्प या भीमा कोरेगावच्या दिवसानिमित्त करूया असं असणारा आवाहन करतो। आणि विविध प्रश्नावरती या राज्यामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना लढत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य जे मिळून दिलं ते वाचवण्याचा लढा तीव्र करत आहे। हा लढा तीव्र करून दलित रक्षणाचा अजेंडा घेऊन जाऊया आणि हे असणारा भीमा कोरेगाव वाचवण्याचा संकल्प करून पुन्हा एक नवी क्रांती उभा करण्याचा संकल्प करूया। एवढंच बोलतो आणि या असणाऱ्या महत्त्वाच्या दिवसाच्या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय भीम।